नमस्कार, वेलकम टू प्रीती स्पेशल किचन। आज अपन बघणार आहोत, पावसाळा चालू झालेला आहे मुंबईमध्ये, पहिला पाऊस आणि पहिल्या पावसाची पहिली आठवण म्हणजेच खेकडा कांदा भजी। तर चला त्याला अजून आपण ट्विस्ट देऊया, खेकडा पालक कांदा भजी। तर आवडलं ना, काही म्हणू शकता, खेकडा भजी, खेकडा कांदा पालक भजी किंवा जे काही तुम्हाला वाटेल ते तुम्ही नाव ह्याला ठेवू शकता। खूप टेस्टी, डिलिशियस। आता ह्याच्यात काय खेकडे नसतात, हे खेकड्यासारखे दिसतात, त्यामुळे ह्याला खेकडा कांदा भजी आपण म्हणतो, तर खेकडा कांदा पालक भजी आपण ह्याला म्हणतो। तर चला आता ही बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय काय लागणार ते बघूया। हे बघा, इथे घेतलेत मी मोठ्या आकाराचे दोन कांदे, तुम्हाला हवं तर दोन ते चारही घेऊ शकता, ते मोठे मोठे हवे कारण की स्लाईस आपले मोठे येतात, लांब लांब कापून घ्यायचे। त्याच्यानंतर मी इथं घेतला एक वाटी पालक, स्वच्छ धुवून ड्राय करून त्याला बारीक कापून घ्यायचा एक वाटी पालक। इथं घेतली अर्धी वाटी कोथिंबीर, धुवून बारीक चिरून घेतलेली आहे, तुम्हाला हवं तितकी कमी जास्त तुम्ही करू शकता। आता बघूया, इथं मिरच्या घेतल्या आहेत मी, चार मिरच्या आहेत, लवंगी मिरच्या आहेत, पोपटी रंगाच्या पण लवंगी आहेत, चार घेतल्या आहेत बारीक कापून। आता इथं घेतल्या आहेत दोन वाटी बेसन पीठ, तर ज्या वाटेने पालक आणि कोथिंबीर घेतली त्याच वाटेने आपण बेसन पीठही घेतलं दोन वाट्या। तर चला बघूया कृती। ते बघा, इथं कांदा जो आहे जसं मी तुम्हाला सांगितलं, मोठा कांदा घेतला तर त्याचे स्लाईस मोठे येतात, तर असं लांब लांब कापून घ्यायचं आणि त्याला मोकळं करायला मीठ टाकायचं अर्धा चमचा। ते मोकळेही होतात, एकसारखं मीठही लागतं पूर्ण कांद्याला, प्लस त्याच्यातून पाणीही रिलीज होतं, जे कांद्याचं पाणी सुटतं त्याच्यात आपण पीठ घालणार आहोत। तर इथं टाकली एक वाटी बारीक चिरलेलं पालक, तर स्वच्छ धुवून त्याला ड्रेन करून म्हणजे ड्राय करून त्याला बारीक कापून घ्यायचा एक वाटी पालक। आता इथं घ्यायची कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली, तर हे बघा इथं घेतले तुम्ही मिरच्या। आता मी सुके मसाले तुम्हाला दाखवले नाही, आत्ता दाखवते, कारण की हा आपला आहे मिनी ब्लॉक, फटाफट मी काढलेला, पाऊस चालू होता, लगेच मी म्हटलं चला पालकही आहे घरात, भाजी करायची आहे तर मग कांदा पालक भाजी करूया आपण आणि व्हिडिओ काढूया पटकन। तर हा मिनी ब्लॉक आहे तुमच्या सगळ्यांसाठी, तर नक्कीच बघा। तर हे बघा, हे सगळं कंबाईन करायचं, मीठ, कोथिंबीर, पालक आणि कांदा, म्हणजेच पालकमधूनही पाणी रिलीज होईल जे आपण मीठ टाकलेलं त्यामुळे। तर पालक आणि कांद्याचं जे पाणी येईल त्याच्याने आधी आपण पीठ घालवणार आहोत, तर त्याच्या अगोदर सर्वात प्रथम मसाले टाकूया। जिरे टाकले अर्धा चमचा, इथं तुम्हाला हवं तर तुम्ही जिरे पुडी घेऊ शकता। इथं ओवा घेतला अर्धा चमचा, ते असं तळ हातावर घ्यायचं, दुसऱ्या हाताच्या टाचेने त्याला चोळून घ्यायचं असं, एक ते दोन सेकंड, जस्ट जास्त नाही, चोळून घेतल्यावरती त्याचा स्वाद अप्रतिम येतो। मग टाकायची अर्धा पाव चमचा म्हणजे अर्धा टीस्पून हळद, मग एक अर्धा चमचा भिडकी मिरची पावडर, सॉरी स्किप झाले था, भिडकी मिरची पावडर एक चमचा, मीठ टाकलेले लाल मिरची टाकली, हळद टाकली आणि जिरे आणि ओवा टाकली। आता टाकायचं बेसन, इथं मी पाणी तुम्हाला दाखवलं, एक ग्लास मी पाणी घेतलेलं आहे साधारण, पण त्याच्यातून लागणार आहे आपल्याला अर्धा कप, तर तुम्ही एक कप घेतलं तरी चालेल, पण मी प्रिकॉशनसाठी एक ग्लास घेतलं, कमी जास्त लागू शकतं त्यामुळे। तर हे बघा, आधी पाणी नाही टाकायचं, बेसन पीठ घेतलं आणि एक ह्याच्यामध्ये टेप मी तुम्हाला सांगते, बरंच वेळ काय होतं आपण पिठाचा डब्बा समोर ठेवला ना, तर पाणी जास्त झालं म्हणून आपण पीठ टाकतो, मग पीठ घट्ट झालं म्हणून आपण परत पाणी टाकतो, तर असं होऊ नये। म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही भजीचं पीठ घालवताल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची की हे आपलं शेवटचं पीठ आहे घरातलं, म्हणजे बेसन पीठ संपलेलं आहे, हे शेवटचं आहे, असं विचार केला ना तर आपलं पाणी आपण सावधानीने टाकतो कारण की पीठ नाही आहे हे समजून। तर हे बघा, थोडं थोडं पाणी टाकायचं, दोन दोन चमचे मी पाणी टाकत आहे आणि हे कालवून घेतलेलं आहे, म्हणजे आपला कांदा जो आहे माझा तो जुना होता त्यामुळे त्याच्यातून जास्त पाणी नाही आलं, थोडंसं पाणी होतं, पण त्याच्यात मी आधी कालवलं आणि मग ह्याच्यात टाकलं मी ऑलमोस्ट अर्धा कप पाणी, म्हणजे पाऊन ग्लास पाणी टाकलेलं आहे, थ्री फोर्थ ग्लास पाणी आपलं रिमेनिंग आहे। तर तुम्ही बघितलं, थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे कालून घ्यायचं आहे, असं घट्ट होऊ द्यायचं, एकदम घट्ट किंवा एकदम पातळ नाही। आता मी हात क्लीन करते आणि ह्याला कीप इट साईड फॉर 10 मिनिट्स, 10 मिनिट्स ह्याला रेस्ट करू द्यायचं, तेव्हापर्यंत आपण तेल वगैरे तापवूया आणि मी माझा हात धुवून घेते आणि हात पूर्ण ड्राय करायचा कारण की आपल्याला तेलाचं काम करायचं आहे। पॅन छान गरम झाला, पॅन धुवून घ्यायचा, त्याला गरम करायचं, पूर्ण ड्राय होऊ द्यायचं, मग त्याच्यात टाकायचं तेल। जे न्यूकमर्स बघणारे असतील त्यांच्यासाठी तेल छान कडक होऊ द्यायचं, मग त्याच्यात सोडायच्या भजी अशा प्रकारे। तर हे बघा, ह्याला कोणताही आकार नसतो, हे आपोआप आपला आकार घेतात भजी, त्यामुळे त्याला खेकडा भजी म्हणतात कारण की ते खेकड्यासारखे दिसतात। तर हे बघा,
खूप छान डिलिशस आणि टेस्टी होतं. तुम्ही नक्की ह्या पावसाळ्यामध्ये ह्या खेकडा कांदा पालक भजी नक्कीच ट्राय करा, कारण की तुम्हाला फार 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 आवडणार आहे. आता इथं मी बेडकी लाल मिरची टाकली, त्या कारण काय की त्याला कलर खूप छान येतो, आणि जे आपण मार्केटमध्ये खातो ना त्या थोड्या काळसट होतात भजी, नाही का, कारण की ते हळद नाही टाकत किंवा लाल मिरची नाही टाकत. तर तुम्ही बघितलं इथं की आपली हळद आणि लाल मिरची टाकून आपल्या भजींना किती छान कलर आलेला आहे, खूप छान, आणि त्याची जे टेस्ट आहे ती अप्रतिम झालेली आहे. तर नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने फटाफट. आता तुम्हाला मी सगळे भजीचे स्लॉट करून दाखवते. तर ह्या रेशोमध्ये मी तुम्हाला सांगेल 5 प्लेट आपल्या भजी आरामात होतात, म्हणजे एका प्लेटमध्ये 6 भजी, तर अशा 5 प्लेट भजी आपल्या आरामात होतात. ह्या 2 कांदे भरपूर भजी झालेल्या. तर हे बघा की 1 प्लेटमध्ये 6 भजी मी रेडी केलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. तर 5 ते 6 भजी 1 प्लेटमध्ये, आणि अशाच आपल्याला 5 प्लेट रेडी करायच्या आहेत, म्हणजे रेडी होतात ह्याच्यात. एक रेशो मी तुम्हाला सांगते. चला आता फटाफट सगळ्या भजी आपण काढून घेऊया. तेल छान कडक होऊ द्यायचं, छान तेल कडक नाही झालं तर मग कच्च्या भजी राहतात आपल्या, त्यामुळे. आणि गॅसची फ्लेम भजी करताना एकदम स्लो किंवा एकदम फुल नाही करायची. फुल केलं तर काय होतं की आतून कच्च्या राहतात आणि वरून करपतात, त्यामुळे गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची, नाही स्लो नाही फुल, मीडियम. मीडियम फ्लेमवरती आपल्या सगळ्या भजी मी करून घेते. तर फटाफट आपलं हे बघूया, आणि चला आता आपल्या चॅनलचं आपण बोलूया. आवडले असेल ह्या असा टेस्टी अमेझिंग रेसिपी तर लाईक करा. लाईक करणं फुकट आहे, शेअर करणंही फुकट आहे, सबस्क्राईब करणं तर अक्षरशः फुकटच आहे. आणि नोटिफिकेशन बेल दाबा. तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर तुम्ही नोटिफिकेशन बेल दाबा, म्हणजे जे घंटीचं आयकॉन आहे ना ते दाबायचं, म्हणजे आपले सगळे येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील, नाही का. आणि तुम्ही कोणतेही रेसिपी ह्याच्यातल्या आपल्या चॅनलवरच्या मिस नाही करणार, पटकन तुम्ही सर्वात प्रथम बघताल आणि लाईक करताल, शेअर करताल आपल्या मित्रमंडळीसोबत, आपल्या ग्रुपमध्ये, आपल्या फॅमिली ग्रुपमध्ये, आपल्या ऑफिसच्या ग्रुपमध्ये, आपल्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये, सगळीकडे शेअर करा, कारण की अशा टेस्टी रेसिपीज शेअर करणं गरजेचं आहे. बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरी अशा चमचमीत झणझणीत भजी आपण करूया, नाही का. तर चला आता हा स्लॉट झालेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब निःशुल्क फुकट करू शकता, तसंच कमेंटही आपल्याला निःशुल्क आहे. कमेंटही करा, फीडबॅक द्या तुमचे, तुम्ही ही ट्राय केली तुम्हाला कशी वाटली, ह्याच्यामध्ये अजून काय सुधारणा करायची असेल तेही तुम्ही सांगू शकता. तर परत एकदा सांगते, लाईक शेअर सबस्क्राईब निःशुल्क आहे, नक्कीच करा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला अजून एक मिनिट ट्रिप सांगणार आहे. तर हे बघा, कधीही भजी असो किंवा काही असो, त्या प्लास्टिकच्या प्लेटमध्ये नाही काढायच्या. गरम गरम जे आपण तेलातून काढतो तर सहज त्याला आपण प्लास्टिकच्या प्लेटमध्ये किंवा पेपर टॉवेलवरती काढतो, तर ते न करता आपण स्टीलच्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या चाळणीमध्ये काढलं तर कधी उत्तम असतं, कारण की जे काही एक्स्ट्रा तेल आहे ते प्लेटमध्ये किंवा चाळणीमध्ये ड्रेन होतं. टिश्यू पेपर काढू शकता तुम्ही, पण काय होतं की ऑलमोस्ट ते ताट घाण होतं, टिश्यू पेपरही वेस्ट होतो, तर त्यामुळे तुम्ही चाळणीत काढा. जे काय तेल असेल ते प्लेटमध्ये किंवा चाळणीत राहील, निघून येईल, तर एक्स्ट्राचं तेल निघतं इझिली त्यामुळे. तर ही टिप कशी वाटली तुम्हाला नक्कीच मला सांगा. तर चला आता फटाफट आपल्या ह्या सगळ्या मी कांदा भजी करून घेतलेल्या आहेत, तर टेस्ट करा, पटकन जाऊन रेसिपी बनवा आणि टेस्ट करून अशा खमंग कुरकुरीत आणि चवदार भजी तुम्ही घरी करा. अशा मिरच्याही तळायच्या आहेत, कारण की मिरच्या मला दाखवता का नाही आलं, कारण की मी व्हिडिओ बंद केला, बॅटरी लो झाली त्यामुळे फोनची. पटकन जाऊन ह्या भजी आणि ह्या मिरच्या तळ आणि मस्तपैकी ह्या पावसाळ्याचा एन्जॉय करा. तर थँक्यू फॉर वॉचिंग.